हायकमांडला फडणवीस नको मग पर्यायी चेहरा कोण तावडेंना मुख्यमंत्री केलं तर भाजपच्या हायकमांडला काय साध्य करता येईल फडणवीस ब्रँड शहांना जड जातो म्हणून तो निर्णय घ्यावा लागेल मोदी काँग्रेसची पॅटर्न वापरणार फडणवीसांचा पत्ता कट होतोय नेमकं का घडलंय काय गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सलग पाच वर्ष राहण्याची किमया देवेंद्र फडणवीसांनी केली नागपूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा नागपुरात आणि विदर्भात भाजपचे सर्वे सर्व नितीन गडकरी होते त्यांचंच बोट धरून फडणवीसांनी सुरुवातीची वाटचाल केली पुढे मात्र भाजपमधील बदलत्या समीकरणांमध्ये फडणवीसांनी गडकरींचं बोट सोडून त्यांचे विरोधक गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला याच गटाबरोबर राहुल फडणवीसांना दोन हजार तेरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यात यश आलं दोन हजार चौदाला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी फडणवीसांसाठी हे प्रदेशाध्यक्षपद चांगलंच कामी आलं त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला हे त्यांच्या पथ्यावर पडलं पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हे फडणवीसांपुढचं मोठं आव्हान होतं नितीन गडकरी एकनाथ खडसे प पंकजा मुंडे विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले जातात यामध्ये गडकरींना केंद्रात वजनदार मंत्रीपद देण्यात आल्यानं त्यांचा राज्यात येण्याचा पर्याय मागे पडला या नेत्यांना शह देण्यासाठी फडणवीसांनी पर्यायी नेत्यांना बळही पुरवल्याचं मानलं जातं म्हणजे खडसेंना पर्याय म्हणून त्यांनी गिरीश महाजनांना बळ दिलं गेलं तर विनोद तावडेंना पर्याय म्हणून आशिष शेलारांना बळ दिलं अर्थात फडणवीसांपुढे चंद्रकांत पाटील यांचं आव्हान मात्र कायम आहे फडणवीसांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची गुप्त गुप्तचर यंत्रणा अधिकच मजबूत आहे त्यातून त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आंदोलन असेल किंवा चळवळ यातील कच्चे दुवे ते बरोबर शोधतात आणि त्या कच्च्या दुव्याला आपल्याकडे ओढतात हे त्यांनी शेतकरी आंदोलनांमध्ये तर केलंच पण मराठा आंदोलनांमध्ये सुद्धा केलं त्यामुळे त्यांच्या विरोधात व्यापक आंदोलन उभी राहू शकली नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची एक स्वतंत्र ताकद उभी केली आहे तसंच राज्यात एक हाती वर्चस्व देखील गाजवलंय पण भाजप हायकमांड मुख्यमंत्री पदासाठी एकच चेहरा कायम ठेवू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांची वाढती ताकद मोदी शहाची डोके दुखी वाढवणारी आहे त्यामुळं कमांड वेळीच फडणवीसांचे पंख छाटेल, त्याचं उदाहरण म्हणजे शिंदे फडणवीस युतीत मिळालेलं देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद काँग्रेस सत्तेत असताना जसं काँग्रेसने विलासराव देशमुख यांना पर्याय म्हणून नारायण राणेंचा चेहरा नारायण राणेंना पर्यायी चेहरा म्हणून सुशील कुमार शिंदे आणि सुशील कुमार शिंदेंना पर्यायी चेहरा अशोक चव्हाण असाच पॅटर्न मोदी सुधारा बहू शकतात आता विनोद तावडे यांच्याकडे पर्यायी चेहरा म्हणून पाहिलं तर तावडे आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत मोदी शहानी त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या तावडेंनी चोख पार पाडल्या आहेत मोदी शहाचा विश्वास जतन केला आहे तसंच दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी जे विशेष समिती तयार केलेली आहे त्या समितीची जबाबदारी देखील विनोद तावडे यांच्याकडेच देण्यात आली आहे त्यामुळे दोन हजार साठी देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट करून भाजप मुख्यमंत्री म्हणून तावडे यांचा सुद्धा विचार करू शकते यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचे मत कमेंट मध्ये कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा